साई नामकरण सन 1858 औरंगाबाद जिल्ह्यात धूप नावाचं एक लहानसं गाव आहे. तिथे राहणाऱ्या चांद भाईंना घोड्यांची खूप आवड होती. आपल्या घोड्यांवर त्यांचं खूप प्रेम होतं. एक घोडी तर त्यांची खूपच लाडकी होती. ते तिची विशेष काळजी घेत, तिला काही कमी पडू देत नसत. एक दिवस अचानक ती घोडी बेपत्ता झाली. एका नोकराने त्यांना ती घोडी तबेल्यात नसल्याचं सांगितलं. ती हरवल्याचा संशय व्यक्त केला. चांदभाईंनी नोकरांना तिला शोधायला पाठवलं. चोरांनी तिला पळवून नेलं असावं अशी भीती त्यांना वाटली. ते तिला शोधायला स्वतः निघाले. आपल्या घोडीच्या शोधात चांदभाई गावोगाव भटकू लागले. फिरता फिरता ते एका गावाच्या बाहेर जंगलात पोहोचले. तिथे आंब्याच्या झाडाखाली फकीराच्या वेशात एक युवक ध्यान लावून बसला होता. त्याचं तेज पाहून कोणीतरी स्वामी आले असावे असं वाटून चांदभाईंनी त्याला नमस्कार केला आणि त्याची घोडी हरवल्याची सगळी हकीकत सांगितली. घोडी शोधायला मदत करण्याचीही विनंती केली. फकीराच्या वेशात बसलेला तो युवक बाबूच होता. बाबूने चांदभाईंना धीर दिला आणि विशिष्ट दिशेला शोध घेतल्यास घोडी मिळेल असंही सांगितलं. त्याला नमस्कार करून चांदभाई लगेच निघाले. बाबूने सांगितलेल्या दिशेला काही अंतरावरच त्यांना त्यांची घोडी मिळाली. त्यांना फार आनंद झाला. परत येऊन त्यांनी आदराने बाबूच्या पायावर डोकं ठेवलं. बाबूच्या कृपेनेच त्यांना घोडी परत मिळाली होती, त्यामुळे ते आता बाबूची सेवा करायला उत्सुक होते. बाबूने त्यांना चिलीम पेटवायला सांगितली, पण चांदभाईंकडे आगीची काहीच सोय नव्हती. बाबूने आपला चिमटा जमिनीवर आपटताच तिथे एक धकधकता निखारा दिसू लागला. चांदभाईंनी त्यांना चिलीम पेटवून दिली. बाबू एखादा महापुरुष असावा असं वाटून त्यांनी त्याला आपल्या घरी चलण्याचा आग्रह केला. बाबूने त्यावेळी त्यांच्यासोबत जाण्यास नकार दिला. निराश होऊन चांदभाई घरी परतले आणि बाबूची वाट पाहू लागले. 2-3 दिवसांनंतर बाबू अचानक त्यांच्या घरी आला. त्याला पाहून चांदभाईंना खूप आनंद झाला. त्याने बाबूचे मोठ्या आदराने स्वागत केले. त्याच्यासाठी उत्तम व्यवस्थाही केली. शिर्डीला चांदभाईंच्या भाच्याचा विवाह होता. चांदभाईंनी बाबूला त्या विवाहाला येण्याची गळ घातली. सर्वांसोबत बाबूही शिर्डीला निघाला. वरात गावच्या सीमेवरती एका मंदिरात पोहोचली. म्हाळसापती त्या मंदिराचे मालक होते. त्यांनी पुढे येऊन सर्वांचं स्वागत केलं. बाबूच्या तेजस्वी चेहऱ्याकडे पाहून ते अतिशय प्रभावित झाले. सर्वांची चौकशी करून झाल्यावर त्यांनी बाबूची चौकशी केली. त्याच्याकडे पाहून ते प्रेमाने म्हणाले, आओ साई. त्या दिवसापासून सगळेजण बाबूला साई म्हणू लागले. आदराने त्यांना साईबाबा म्हणू लागले. लग्नानंतर सगळे परत निघाले, पण साईबाबांनी चांदभाईंना सांगितलं की ते आता शिर्डीतच राहणार आहेत. शिर्डी आणि त्यांचं जन्मोजन्मींचं नातं आहे. त्यानंतर साईबाबांनी आजन्म शिर्डीत वास्तव्य केलं.